खरंच मुद्दा आमच्या समोर आहे. कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजांची उमेदवारी घोषित केलेली आहे महाविकास आघाडीने, आणि अनेकांचं म्हणणं आहे की तिथे त्यांचा सन्मान राखला जावा. असं आहे की समजा उद्या मी हा प्रश्न विचारतो की इकडे साताऱ्यामध्ये समजा उदयन महाराजांना महायुतीने जागा दिली तर ते बिनविरोध करणार आहेत का? त्यांचाही सन्मान आहे ना, मग ते बिनविरोध करणार आहेत का? त्यांनी सांगावं, घोषित करावं की आम्ही बिनविरोध करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, सगळ्यांचा सन्मान आहे, शाहू महाराजांचाही आहे, सगळ्यांचा सन्मान आहे, पण हे राजकारण आहे. आणि यापूर्वी देखील त्या घराण्यांनी निवडणुका लढवल्या नाहीत असं नाही आहे, लढवल्या आहेत, एकमेकासमोरही लढवलेले आहेत. त्याच्यामुळे आता राजकारणात अशा मागण्या होत असतात. उदयनराजे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट होणार आहे, तुम्ही उदयनराजे साताऱ्याच्या जागेसाठी आग्रह? असं आहे की उदयन महाराजांची भेट ही गृहमंत्री मोदींशी आज होईल, आणि मग त्यांचं जे मत आहे ते गृहमंत्री मोदींसमोर मांडतील. त्यानंतर जो काही अंतिम निर्णय आहे तो निर्णय गृहमंत्री मोदी घेते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचे दुसरे ते दिल्लीत येणार होते आणि अमित शहा